दिंडोरी पालखेड रस्त्याच्या डागडुगीला अखेर सुरुवात, नागरिकांकडून डांबरीकरणाची मागणी। दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी ते पालखेड हा रस्ता अतिशय महत्त्वाचा मानला जातो। गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ताच कामाच्या प्रतीक्षेत होता। सध्या सर्वत्र तालुक्यात याच रस्त्याची चर्चा सुरू असताना उशिरा का होईना संबंधित खात्याला जाग येऊन या रस्त्याचे सध्या डागडुजी करण्याचे काम सुरू आहे। अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने अनेक वेळा नागरिकांनी याबाबत तक्रारीचा पाढा वाचला होता, तरी देखील कोणालाही याचे सोयरे सुतूक नसल्याने खेद व्यक्त करण्यात येत होता। अनेक वेळा गावपुढाऱ्यांनी याबाबत निवेदने देऊन देखील याचा काहीच परिणाम होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती। परंतु याबाबत न्यूज 15 मराठी वृत्त प्रसिद्धी करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याची दुरावस्था प्रसिद्धी करत याची दखल घेऊन या कामाला उशिरा का होईना सध्या रस्त्याची मलमपट्टी करण्याचे काम करण्यात येत आहे। त्यातही रस्त्यात असणारे खड्डे बुजवताना धरसोड केली जात आहे। पावसाचे कारण सांगून हे काम अर्धवट करण्यात आले होते, परंतु आता पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आल्याने खडीऐवजी काही ठिकाणी माती टाकण्याचे कामही करण्यात येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या कामामध्ये सुधारणा करून लवकरात लवकर डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।